माला जीवे ठार मारण्याच्या हेतूने ती लोक आलेली होती. थोडे दिवस आधीच, म्हणजे जवळजवळ 2-4 दिवस आधीच बोदवड नगर पंचायतचं जे इलेक्शन झालं, त्या इलेक्शनमध्ये व्होटिंगच्या दिवशी आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय भैयासाहेब पाटील आणि मी जेव्हा मतदान केंद्रांवरती फिरत होतो, त्यावेळेस काही लोकांनी, शिवसेनेच्या लोकांनी आमच्यासोबत हुज्जत घातली, धक्काबुक्की केली. त्याच्यानंतर ह्या सगळ्या प्रकाराबाबतीत आम्ही एस पी साहेबांना निवेदन देखील दिलेलं होतं. आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी देखील ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध व्यक्त केला होता की असं कुठल्याही व्यक्तीच्या अंगावरती धावून जाणं किंवा जो काय त्या दिवशी धक्काबुक्कीचा प्रकार झालेला आहे त्या प्रकाराबाबतीत आम्ही त्याही दिवशी निषेध व्यक्त केला. आणि त्यानंतर भैयासाहेब असतील, मी असेल, आम्ही सगळ्यांनी जे अवैध धंदे जागा आमच्या मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये चालू आहे त्याही बाबतीत आम्ही लेखी तक्रार एस पी साहेबांकडे दिली होती. आणि 2 दिवस आधी मुक्ताईनगर शहरामध्ये रात्री 11 वाजता आमच्या मुक्ताईनगर शहराच्या शहर अध्यक्ष नीताताई पाटील यांच्या घराजवळ त्यांचे पती, जे आमचे सोशल मीडिया प्रमुख जिल्हाध्यक्ष आहेत, त्या दोघांच्या घरी 10-15 लोकं जाऊन त्या लोकांनी त्या दोघांना धमकवण्याचा प्रयत्न केला, अश्लील शिवीगाळ केली आणि त्या महिलेचा हात पकडून तिचा विनयभंगाचा जो प्रकार त्यांनी केला, त्या ही दिवशी रात्री 11 वाजता मी त्या सगळ्यांच्या, म्हणजे त्या ताईंच्या मदतीला धावून गेले. आणि जो काय प्रकार झाला तो सगळा मीडिया तुम्ही सगळ्यांनी बघितला आहे. त्या गोष्टीची आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे. आणि त्या तक्रार दाखल केलेल्यानंतर ज्या गोष्टी, म्हणजे ही सगळी या प्रकरणाची पार्श्वभूमी आहे म्हणून मी हे सगळे प्रकार सांगते की वाद आणि हे सगळं जे चालू झालं ते बोदवड नगर पंचायतच्या इलेक्शनपासून याला सुरुवात झाली. आणि नक्की मला असं वाटतं की हे सगळे प्रकार आहेत, हे पायाखालची जमीन घसरल्यामुळे तिथपासून हा प्रकाराला सुरुवात झाली. नंतर त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी जे काय आंदोलनं केलेत, आंदोलन करून जे काय त्यांनी भाषा वापरली, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही यांना मतदारसंघात फिरू देणार नाही. त्या आंदोलनाच्या क्लिप्स आहेत, त्यांनी सोशल मीडियावरती धमक्या दिल्या आम्हाला की माझ्या नावाच्या असतील, आदरणीय नाथभाऊंच्या नावाच्या असतील, यांच्या प्रत्येकाच्या नावाच्या जे सोशल मीडियावरती त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या धमक्या दिलेल्या आहेत की आम्ही यांना फिरू देणार नाही, आम्ही यांना बघू, ह्याचा बदला घेतला जाईल, हे सगळे स्क्रीनशॉट जे आहेत ते आम्ही पोलीस स्टेशनला आमच्या तक्रारसोबत दिलेले आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये मला असं वाटतं की कालचा जो हल्ला आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये झालेला असावा. काल मी म्हणजे येत्या 31 डिसेंबरला माझे मोठे बंधू स्वर्गीय निखिलभाऊ खडसे यांची जयंती असते आणि दरवर्षी आम्ही या जयंतीनिमित्त सुतगिरणीवरती एकत्र सगळे लोक जमा होतो. त्या रस्त्यावरून साधारण सुतगिरणीपासून 1 किलोमीटरपर्यंतचं साधारण अंतर असेल, तिथे आम्ही पोचतच होतो. तोपर्यंत आमच्या समोर 3 2-व्हीलर ह्या आल्यात, त्यांनी आमची गाडी अडवली. त्या 3 2-व्हीलरवरती, 1 2-व्हीलरवरती 3 लोकं होते, 1 2-व्हीलरवरती 2 आणि दुसऱ्या 2-व्हीलरवरती 2, असे टोटल 7 लोकं त्या 2-व्हीलरवरती होते. त्या 2-व्हीलरवरच्या जे चालवणारे चालक होते ते तिथे गाडीवरती बसून होते आणि त्यांच्या जी मागची लोकं होती, म्हणजे 1 2-व्हीलरवरचे 2 लोकं आणि 1-1 इतर 2-व्हीलरवरचे जे त्या माझ्या बाजूला आले, त्या लोकांच्या हातामध्ये, एकाच्या हातामध्ये रॉड होता, एकाच्या हातामध्ये पिस्तूल होती आणि एकाच्या हातामध्ये तलवार होती. असे हे तिघंचे तिघं माझ्या बाजूला इकडनं आले. एकाने माझ्यावरती बंदूक रोखून, हे पिस्तूल रोखून ठेवलेलं होतं, एकाने तलवार दाखवून त्याच्या हातामध्ये होती आणि त्यांनी गाडी उघडण्याचा प्रयत्न केला, पण गाडी लॉक असल्यामुळे ती उघडणं त्यांना शक्य झालं नाही. पण म्हणून गाडी उघडणं शक्य झालं नाही म्हणून त्यांनी तो जो रॉड आहे तो माझ्या बाजूने, माझ्या, मी जिथे बसलेले होते तिथे त्यांनी तो मारण्याचा प्रयत्न केला आणि मारलं. एवढ्या जोरात मारलेला आहे की आमचा अख्खा काच तो तुटलेला आहे. मला तो मारताना दिसला म्हणून मी वाकली, म्हणून जे काय मला, मी वाचले आहे ते त्याच्यामुळे वाचू शकलेत की त्यांनी तो रॉड मारण्याचा आणि तेवढ्या याच्यात मला तेवढं सुचलं की मी मान खाली घालावी म्हणून. पण मला जीवे ठार मारण्याच्या
हेतूने ती लोकं आलेली होती हे निश्चित आहे, कारण त्यांनी ड्रायव्हरच्या किंवा कुठल्याच बाजूने त्यांनी मारहाण केली नाही आहे, पण माझ्या बाजूने ते तिघं होते आणि त्यांनी इतर सगळे प्रयत्न असफल झाल्यामुळे त्यांनी तो रॉड मारून तो काच फोडून आम्हाला बाहेर काढण्याच्या याच्यामध्ये ते असतील, पण ते आम्ही तेवढ्यामध्ये माझ्या ड्रायव्हरला मी सांगितलं, जर काच फुटला मी तेवढ्या ड्रायव्हरला सांगितलं की तू गाडी स्पीडली घे, आपल्याला इथून लवकर निघायला हवं, तेवढ्यात त्याने गाडी रस्त्याच्या कडेला अशी हे करून त्यांनी ती स्पीडली त्याने ती काढायचा हे केला आहे. तरी निघता निघता का होईना आमच्या गाडीवरती त्यांनी अजून एक दोनदा वार केलेले आहेत. ह्या प्रकरणामध्ये जेव्हा आम्ही मी पुढे आले तेव्हा मी पोलीस आमचे खटाड साहेब म्हणून आहेत PI त्यांना फोन लावला की अशी अशी घटना घडलेली आहे, तुम्ही तात्काळ तिथे यावं आणि तिथे येऊन तुम्ही पंचनामा करावा, तुम्ही त्या लोकांना पकडण्याचा प्रयत्न करावा, पण जोपर्यंत ते पोलीस येत आले तोपर्यंत ती लोकं फरार झालेली होती. पण एवढंच सांगेल की हा सगळा जो प्रकार आहे ह्याला पार्श्वभूमी आहे, जे पदाधिकारी त्या तेव्हा होते त्या घटनेमध्ये ते शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, त्यांची नावं देखील मी कंप्लेंटमध्ये नोंद केलेली आहे की त्या लोकांनी हा हल्ला केलेला आहे, हा जीवघेणा हल्ला त्या लोकांनी केलेला आहे, त्यांची नावं देखील मी नोंद केलेली आहे. त्याच्यामुळे मला न्यायव्यवस्थेवरती विश्वास आहे, न्यायव्यवस्था त्या ह्या सगळ्या घटनेची चौकशी करून मला योग्य तो न्याय देतील एवढा मला विश्वास नक्कीच आहे. आणि जी काही घटना घडली आहे त्या घटनेचा मी निषेध करते, माझ्या कार्यकर्त्यांना देखील मी आव्हान करेल की सगळ्यांनी न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवावा, आपल्याला योग्य मार्गाने जायचं आहे आणि त्या योग्य मार्गानेच आपल्याला न्याय मिळेल. मी ते कार्यकर्ते ज्यांचे आहेत त्यातनं भविष्यामध्ये ते कळेलच की हा हल्ला कशामुळे झाला आणि कोण ह्याच्या सगळ्या मागे आहे हे नक्कीच कळेल. आपण म्हटलं की हल्लेखोरांचे नावं सुद्धा आपल्याला माहिती आहे, नावं काही सांगता येतील आपण? ज्या व्यक्तीने जो व्यक्ती माझ्याकडे धावत आला होता त्याच्या एकाच्या हातात जी बंदूक होती तर त्या रिव्हॉल्वर ज्या माणसाच्या हातामध्ये होती तो व्यक्ती सुनील पाटील नावाचा व्यक्ती होता, ज्याच्यावरती 2 दिवस आधी ज्याने माझ्या महिला पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन त्या महिलेचा हात ओढणं आणि जो विनयभंगाचा जो प्रकार झाला होता त्यामध्ये तो सुनील पाटील नामक व्यक्ती होता. आणि ज्या माणसाच्या हातामध्ये तलवार होती तो चांगदेवचा ग्रामपंचायत सदस्य आहे पंकज कोळी म्हणून, तो तलवार घेऊन उभा होता. आणि ज्या माणसाने हे सगळं झाल्यावरती माझ्या गाडीवरती रॉडने हल्ला केलेला आहे तो छोटू भोई नामक नावाचा व्यक्ती आहे. हे सगळे तिघंचे तिघं शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि ह्या तिघांनी माझ्या जीवावरती हल्ला म्हणजे मला ते मारण्याच्याच उद्देशाने आलेले होते आणि त्यांनी तो हल्ला केलेला आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.